हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय श्री राधा कृष्ण। नमस्कार, गोकुळाष्टमीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि ताज किचन अँड गार्डनतर्फे। तर आज आपण गोकुळ अष्टमीनिमित्त कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने जो नैवेद्य दाखवला होतो, तर तोच नैवेद्य आपण आज इथे आमच्या किचनमध्ये दाखवणार आहोत। या दिवशी कोकणामध्ये आमच्याकडे कोणी भात खात नाहीत किंवा नैवेद्यामध्ये भात दाखवत नाहीत, तर हा नैवेद्य असतो आंबोळीचा आणि त्यासोबत वाटाण्याची उसळ असते आणि शेवग्याची भाजी असते। तर आपण हा नैवेद्य आज करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया पारंपरिक नैवेद्याला बाळकृष्णांच्या। चला, तर हे आपण तांदूळ घेतलेले आहेत, तर हा जाडा तांदूळ आहे जो रेशनवर मिळतो तोच तांदूळ आहे, जाडा जुना तांदूळ आहे। तर हा मी 3 वाटी घेतलेला आहे आणि 1 वाटी ही उडीद डाळ आहे। तर मी ही 6 तास भिजवलेली आहे, तर 6 तासानंतर आपण आता ही वाटणार आहोत। तर यामध्ये मी 1 चमचा तांदळामध्ये मेथी दाणे घातलेले आहेत, हे 1 चमचा मेथी दाणे आहेत आणि हे तांदूळ मी जाड जुना तांदूळ आहे, हे मी 6 तास भिजत घातलेले आहेत। आणि ही डाळ आहे उडदाची, हे बघा उडदाची डाळ आहे, ही 1 वाटी आहे, 3 वाटी तांदूळ 1 वाटी उडीद डाळ। तर आपण आता ही वाटून घेऊया आणि त्यासाठी मी हा शिजवलेला भात घेतलेला आहे 1 वाटी। तर या तुम्ही भात नसेल तर तुम्ही पोहे देखील 1 वाटी वापरू शकता। पोहे नसतील तर तुम्ही भात वापरा, भात नसेल तर पोहे वापरा, दोघांपैकी एक काहीतरी वापरायचं। तर आपण आता हे वाटून घेऊया। वाटताना आपण हेच पाणी घेणार आहोत, वेगळं पाणी घालायचं नाही वाटण्यासाठी। तर हे थोडे तांदूळ थोडी डाळ असं आपण हे वाटायचं आहे आणि वाटण्यासाठी आपण हेच पाणी वापरायचं आहे। चला आपण आता हा भात देखील या डाळीमध्ये वाटून घेऊया आणि पाणी घालूया। डाळ भिजवलेलं, हे डाळ भिजवलेलंच पाणी घालून आपण हे वाटून घेऊया। अगदी बारीक वाटण वाटायचं आहे डाळीचं, डाळ आणि तांदळाचं। हे बघा किती एकदम स्मूथ आपण वाटण केलेलं आहे। आता हे तांदूळ आणि डाळ जी आहे ती आता छान अशी मिक्स करायची, 1-5 मिनटं छान ढवळायचं म्हणजे एअर तयार करायची आणि मग हे झाकून ठेवायचं। आता मी हे रात्रभर झाकून ठेवणार आहे, सकाळी आंबोळ्या करायच्या असतील तर रात्री झाकून ठेवायचं हे वाटून। कमीत कमी 8 तास हे ठेवायचं आहे फर्मेंटेशनला। हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी आता हे उघडलेलं आहे, हे बघा हे छान बुडबुडे आलेले आहेत, म्हणजे हे खूप छान आपलं हे पीठ आता आलेलं आहे, म्हणजे फर्मेंटेशन खूप छान झालेलं आहे। तर आपल्या जेवढं आता पाहिजे तेवढं मी आता काढून घेते, बाकीचं मी आता ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये। तर हे काळे वाटाणे आहे ते मी रात्री भिजत घातले होते, तर मी आता ते मीठ घालून आता कुकरला 8 ते 9 शिट्या त्याला आता देणार आहे आणि उकडून घेणार आहे। आता आपण इकडे आंबोळ्या करायला घेऊया, जोपर्यंत आपल्या कुकरला शिट्या आल्या तोपर्यंत आपण आंबोळ्या करून घेऊया। यामध्ये मीठ घेतलेलं आहे, जे पीठ मी घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि छान आता पुन्हा ढवळून घ्यायचं आहे। हा केळीचा देठ आहे, केळीच्या पानाचा, आमची आजी ह्या देठानेच असं तेल लावायची पारंपरिक पद्धतीमध्ये, म्हणून मीही हा देठच घेतलेला आहे तेल लावण्यासाठी। तर त्यामध्ये आता आपण छोट्या छोट्या आंबोळ्या करून घेऊया। हे भिडाचा तवा आहे, साधारण हे 2 डाव असतात डाळ वाढायचे, त्याने हे आपण छोट्या आंबोळ्या करायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आकारानुसार तुम्हाला लहान मोठ्या करू शकता। असं झाकण ठेवायचं, 1-2 मिनटं फक्त ठेवायचं, 2 मिनटानंतर लगेच आपण ही आंबोळी परतायची आहे। हे असे छान त्याला अशी जाळी पडलेली आहे, होल होल आलेले आहेत, म्हणजे आपली आंबोळी छान झालेली आहे, अगदी मऊ झालेली आहे, दिसते बघा फुगली किती आहे छान पावासारखी। हे थोडंसं असं तेल साईडने सोडायचं आहे, ही बघा किती सुंदर मऊ मऊ अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे। पुन्हा आपण एक अजून आणखी एक करून दाखवते। घेताना प्रत्येक वेळी छान ते ढवळून घ्यायचं। 2 डाव मी घालते आहे, 2 चमचे डाळ वाढायचे।
असं झाकण ठेवायचं एक 2 मिनटासाठी. 2 मिनटांनी झाकण काढायचं. काढल्यानंतर आपल्याला हे असे छान जाळी पडलेली दिसते आंबोळीला, म्हणजे आपली आंबोळी अप्रतिम झालेली आहे. आता पलटी करायची आपण आता ही. हां, हे बघा असा छान तांबूस रंग आलेला आहे. हा रंग खूप छान दिसतो आणि खायला चवीला हे खूप छान लागतात. हे अशा जरा लालसर झाल्या त्या ह्या मेथीमुळे लालसर होतात. आपण मेथी घातलेली आहे त्यामुळे हा लालसर रंग येतो आणि ह्या लालसर आम्हाला आवडतात अशा, त्यामुळे आम्ही थोड्या लालसरच करतो आंबोळ्या, म्हणजे चवीला खूप छान लागतात पांढऱ्यापेक्षासुद्धा. म्हणून थोड्या जास्त मेथी मी थोडी जास्त घालते, त्यामुळे असा तांबूस रंग येतो आंबोळीला. आता आपण शेगलाची भाजी करणार आहोत नैवेद्यासाठी लागणारी. तर ही आमच्या शेवग्याच्या झाडाची पानं आहेत बागेतल्या. तर अगदी आता पावसामध्ये अगदी कोवळी कोवळी भाजी आलेली आहे, तर मी कोवळी कोवळी भाजी काढून घेतलेली आहे. तर ही अशी आपण आता साफ करणार आहोत. तर ही भाजीची पानं असतात ती अगदी कोवळी आहेत आणि अगदी स्मूथ असतात, पण देठ जरा असतात ते थोडे कडक असतात. म्हणून ही अशा पद्धतीने ही पानं काढून घ्यायची, देठातून वेगळी करायची आणि त्यानंतर अगदी ही भाजी आपण बारीक कापून घ्यायची आहे. अशी साफ करायची असते, अशी पानं ओढून घ्यायची आणि सगळी पानं एकत्र करून घ्यायची. असे हे देठ काढून नंतर बाजूला टाकून द्यायचा. हा मोठा देठ राहतो तो आणि आतमध्ये देखील छोटे छोटे देठ असतात, ते देखील आपण काढून टाकायचे. सूप असेल तर सुपामध्ये आसळून घेतले तर लगेच देठ पुढे येतात, म्हणजे ते आपल्याला काढायला सोपे जातात. अशी सगळी कोवळी पानं काढून घ्यायची. हे बघा अशी सगळी पानं काढून घ्यायची आणि त्यानंतर ही अगदी बारीक कापायची. तर मी त्यासाठी हे ओलं खोबरं आता घेतलेलं आहे. ओलं खोबरं आहे, जिरं आहे, बडीशेप आहे, दालचिनीचा एक तुकडा आहे, 4-5 लवंग आहेत आणि हे आलं आहे. तर हे सगळं मी आता भाजून घेणार आहे आणि मग वाटणार आहे. आता हे मिक्सरमध्ये भाजलेलं वाटण मी घातलं आहे आणि त्यामध्ये आता हे वाटाणे जे मी उकडून घेतले आहेत काळे वाटाणे, तर ते मी आता थोडेसे वाटाणे मिक्सरमध्ये वाटणामध्ये घालणार आहे. ते देखील मी वाटणार आहे, त्यामुळे आपल्या जी उसळ असते आपली तिला थोडा दाटसडपणा येतो, त्यामुळे आपण ते तसे वाटायचे आहेत. आता आपण उसळ करायला सुरुवात करूया काळ्या वाटाण्याची. तर आपण तेल पहिले घालून घेऊया. तेल घातलं आहे 2 चमचे. त्यानंतर आपण आता तेल गरम झालं की त्यामध्ये 1 दालचिनीचा छोटा तुकडा टाकायचा आहे. कढीपत्ता घातलेला आहे, टॉमॅटो घातला आहे. टॉमॅटो जरा असा परतल्यानंतर थोडासा लवकर तो मॅश व्हायला हवा, म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चिमूट, म्हणजे टॉमॅटो आपला लगेच मॅश होऊन जातो, नरम होतो. आणि मीठ आता मी पुन्हा घालणार नाही उसळीमध्ये, कारण आपण वाटाणे उकडताना पण घातलेलं आहे. आणि बाजूला आता मी हे गरम पाणी करत ठेवते, कारण उसळीमध्ये आपण आता गरम पाणी घालणार आहोत. हे थोडीशी मी कोथिंबीर देखील आता फोडणीमध्ये घातलेली आहे, हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, छान असं परतून घ्यायचं. हे शेंगदाण्याचा 1 चमचा मोठा कूट घेतलेला आहे. आपण इतर वेळेस ह्या वाटणामध्ये कांदा लसूण वापरतो कोकणी पद्धतीमध्ये वाटणामध्ये, पण ह्यावेळेस आपण हा उपवासा नैवेद्य करतो आहोत बाळकृष्णांच्या, त्यामुळे उपवासा नैवेद्य असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर केलेला नाही आहे. आता हे वाटण आपण जे वाटलं होतं ते देखील घालून मी आता छान परतून घेते. अशी देखील उसळ तुम्ही करून बघा, खूप छान होते बिना कांदा लसूणची. इतर वेळेस काय वाटण्यामध्ये आमच्या कोकणी पद्धतीमध्ये कांदा लसूण वाटण घालतात, आता उपवासा आहे म्हणून मी ती वापरली नाही कांदा लसूण. छान अगदी हे वाटण आपण परतून घ्यायचं. आता हे उकडलेले काळे वाटाणे आपण त्यामध्ये घालून घ्यायचे. आणि ही उसळ थोडी जास्त पातळ म्हणजे घट्ट ठेवायची नाही आणि जास्त अगदी पातळी नाही, मीडियम ठेवायची. आता हे गरम पाणी जे आपण करत ठेवलं होतं गॅसवर ते आता आपण ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी आहे उसळीची त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे. आम्हाला थोडी पातळ लागते कारण जी आंबोळी असते त्यासोबतही खायची असते, म्हणून थोडी पातळच ठेवायची असते.
तर अशा प्रकारे आपली ही काळवट्यांची उसळ आता तयार झालेली आहे. एक 15-20 मिनटं छान त्याला उकळी दणदणून द्यायची आणि सगळा मसाला त्यामध्ये उतरतो आणि चव छान येते उसळीला. आता आपली ही उसळीला उकळी खूप छान आली आहे आणि मी आता गॅस बंद करून ती बाजूला ठेवते. उसळ तयार आहे. आता आपण कढईमध्ये शेवग्याची भाजी करून घेऊया, जी नैवेद्यामध्ये कोकणामध्ये वापरतात करतात म्हणजे जी नैवेद्याची शेवग्याची भाजी, आमच्याकडे त्याला शेगलाची भाजी म्हणतात. त्यासाठी आपण सर्वप्रथम तेल घातलेलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये हिरवी मिरची वापरत आहोत. आता इतर वेळेस यामध्ये भरपूर कांदा घालतो आम्ही, लसूण पण थोडीशी घालायची आणि ही भाजी खूप छान लागते. पण आता हा नैवेद्य असल्यामुळे फक्त मी हिरवी मिरची घातली आहे फोडणीमध्ये. इतर वेळेस मात्र याच्यामध्ये भरपूर कांदा घालायचा, खूप छान चव येते या भाजीला. थोडंसं पाणी शिंपडायचं, पाणी घालायचं नसतं या भाजीमध्ये, वाफेवर ही शिजवायची असते. तर मिरची फोडणीला घातल्यानंतर भाजी घातलेली आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही भाजी छान परतून घ्यायची थोडं पाणी शिंपडून. आणि वाफेवर ही भाजी फक्त 5 मिनटं शिजवायची आहे. त्यानंतर हे ओलं खोबरं घालायचं आहे. ओलं खोबरं मात्र जरा थोडं जास्तच घालायचं आहे या भाजीमध्ये, कारण ह्याला ओल्या खोबऱ्याची छान चव येते या भाजीला. आणि अशी छान परतून घ्यायची. झाली आपली भाजी देखील तयार झाली. आता आपण सगळ्यात आवडता नैवेद्य जो श्रीकृष्णाला फार आवडतो, दूध आणि दही हे श्रीकृष्णांचा आवडता नैवेद्य असतो, तर आपण त्यासाठी एक जो दही काला म्हणतात तोच आपण करणार आहोत. त्यासाठी हे पोहे आपण घेतलेले आहे. सुदामाचे पोहे श्रीकृष्णांना खूप आवडले होते ना, तर आता हे आपण लाह्या घेतलेल्या आहेत, पोहे लाह्या. त्यामध्ये आता आपण हे सर्वात प्रिय दही श्रीकृष्णांचं तेही आपण आता घातलेलं आहे. त्यानंतर आपण दूध घालत आहोत, पोहे लाह्या दूध दही. आणि त्यानंतर ही आपण 2 चमचे साखर घातलेली आहे, म्हणजे इतर गोडाचा पदार्थ करायला नको, कारण श्रीकृष्णांचा हाच आवडता पदार्थ आहे, दही दूध पोहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आपण. या दही कालासुद्धा म्हणतात आपण. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काही फळं देखील घालू शकता, पण मी घरामध्ये असाच नैवेद्य दाखवते, इतर काही घालत नाही. जो मी नैवेद्य दाखवते तोच तुम्हाला इथे दाखवते आहे. त्यामुळे थोडे डाळिंबाचे दाणे घालायचे, म्हणजे दिसायला सुंदर दिसतं आणि चवीला देखील खूप छान लागतं. थोडंसं आंबट, थोडंसं गोड. आणि श्रीकृष्णांचं आवडतं मटकी म्हणतात ना, आवडते म्हणून त्यामधून त्यांना हे दही द्यायचं. दही काला आपण असा डाळिंबाचे दाणे घालून सजवायचा थोडासा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, नैवेद्यम समर्पयामी. अशा प्रकारे आपला पारंपरिक नैवेद्य जो गोकुळ अष्टमी दिवशी कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने प्रथेनुसार करतात तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर ह्यामध्ये प्रामुख्याने आंबोळी केली जाते. तर ही आंबोळी केलेली आहे आपण, म्हणजे आंबोळ्या केलेल्या आहेत, सोबत ही शेगलाची भाजी केलेली आहे, त्यानंतर ही काळवट्यांची उसळ आहे, आंबोळीसोबत ही उसळ खाल्ली जाते. आणि सगळ्यात प्रिय जे श्रीकृष्णांना असतं ते म्हणजे दूध दही पोहे. तर त्याचा एक प्रकारचा आपण हा कालाच केलेला आहे, म्हणजे श्रीकृष्णाचा सगळ्यात आवडता पदार्थ आपण इथे नैवेद्यासाठी ठेवलेला आहे. तर हा पारंपरिक पद्धतीने केलेला नैवेद्य आहे, जो आमच्या लहानपणापासून आमचे आजी आई सगळे जे हे नैवेद्य असं दाखवतात, दिवसभर उपास करतात. आणि ह्या दिवशी 12 वाजता बाळकृष्णांचा जन्म होतो तेव्हा अशा पद्धतीने हा नैवेद्य दाखवतात. ह्या दिवशी आमच्याकडे कोकणामध्ये भात करत नाहीत, नैवेद्यामध्ये देखील भात दाखवत नाहीत, हा असाच नैवेद्य दाखवतात. हे पान असं असतं नैवेद्याचं. आणि दिवसभर उपवास करून रात्री 12 वाजता श्रीकृष्णांची पूजा करून बाळकृष्णांची असा हा नैवेद्य दाखवला जातो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. कोकणातली ही प्रथा आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथेनुसार हे नैवेद्य दाखवतात, पण आमच्याकडे कोकणामध्ये हे अशा पद्धतीने नैवेद्य दाखवतात. तर तुम्हालाही तो दाखवलेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि आपल्या सर्वांना गोकुळ अष्टमीच्या अनिताज किचन गार्डनचे खूप खूप शुभेच्छा देते.